सह्याद्रीची उंची म्हणजे सिंदखेड राजानगरी आज जाऊ जन्मोत्सवासाठी सजली आहे. आज राजमाता जिजाऊ यांचा 425वा जन्मोत्सव सोहळा साजरा होतोय. पहाटेच राजे लखुजीराव जाधव यांचे वंशज यांनी राजमाता जिजाऊंचं पूजन केलं. त्यानंतर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेल्या जिजाऊ भक्तांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली. राजमाता जिजाऊंच्या जयंतीच्या निमित्तानं गिर्यारोहकांनी 180 फुटी डांग्या सुळका सर केला. तब्बल 1.5 तासांची पदभ्रमंती केल्यावर डांग्या सुळक्याच्या पायथ्याशी पोहोचता येतं. अंगावर शहरे येणारा शेवटचा टप्पा पार करून गिर्यारोहकांनी डांग्या शिखर गाठलं. संभाजीनगरमध्ये अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन नागराज मंजुळे यांच्या हस्ते करण्यात आलं. 11 ते 15 जानेवारी दरम्यान हा चित्रपट महोत्सव रंगणार आहे. यात जगभरातील 55 फिल्म्सचं प्रदर्शन करण्यात येणार. कुमार पांडे सरांच्या सौभाग्यावर किती आयुष्य सुकर केलेत ना होमिओपॅथीने. हाउ मेनी लाइव्स हॅव दे टच्ड अँड इन द प्रोसेस हाउ मेनी स्माइल्स हॅव दे ब्रॉट टू पीपल्स फेसेस. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. यंदा देशाच्या इन्कम टॅक्स वसुलीत मोठी वाढ नोंदवण्यात आली. आतापर्यंत सरकारच्या तिजोरीत 14,71,000 कोटी रुपये इन्कम टॅक्स जमा झालाय. तेव्हा यंदाच्या बजेटमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन पगारदारांना दिलासा देतात का, याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत. नवीन विमा पॉलिसी घेताना KYC करणं अनिवार्य करण्यात आलंय. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणानं हा नियम लागू केलाय. हा नियम जीवन विमा, आरोग्य, ऑटो, घर आणि इतर सर्व प्रकारच्या विम्यासाठी लागू करण्यात आलाय. तसंच कंपनीवरील ताणही कमी होणार आहे.